अहमदनगर मधील ओंकार उर्फ गामा भागानगरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश भुच्चे यांनी सरकारी जागा आणि ओपन स्पेसवर केलेलं अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी महापालिकेत गामा भागानगरे मित्र परिवाराच्या वतीने मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ प्रदीप पठारे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं। या आंदोलनात कृष्णा भागानगरे, रोहित सोनेकर, कृष्णा लोळगे, यश भागानगरे, राहुल श्रीपत, ओंकार भिंगार दिवे, शुभम कोमाकुल, संकेत कंठाळे, सूरज गणप्पा, शिवतेज भागानगरे, विशाल भागानगरे सहभागी झाले होते। तर स्वर्गीय ओंकार भागानगरे याचा भाऊ कृष्णा भागानगरे याने मनपाच्या अतिक्रमण विरोधी विभागाला गणेश हुच्चे याने 12 ते 15 वर्षांपासून माळीवाडा भागातील शिवम टॉकीज समोर हॉटेलचे आणि ब्राह्मण गल्ली येथे राहत्या घरी ओपन स्पेसमध्ये बेकायदेशीर ताबा मारल्याची तक्रार दिली आहे। शिवम टॉकीज समोर सरकारी इमारतीत हुच्चे याचा दारू जुगार, ऑनलाईन बिंगो जुगार असे अवैध धंदे चालतात। त्याने दुकानाबाहेर पत्र्याचे शेड आणि टपरी अतिक्रमण देखील केलेले आहे। त्याच्या राहत्या घरासमोर म्हशींसाठी गोठा आणि चारा ठेवण्यासाठी पत्र्याचे मोठे शेड तर दारूच्या मोकळ्या बाटल्या ठेवण्यासाठी मोठी जागा बळकावली असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। गणेश हुच्चे याच्या अतिक्रमणासंबंधी तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाहीये। उलट आरोपीचे वडील यांना बोलावून त्यांचे अतिक्रमण विभागाने देवाणघेवाण करत चहापान केल्याचा आरोप गामा भागानगरे मित्र परिवाराच्या वतीनं करण्यात आलाय। दिशाभूल करणारी कारवाई अपेक्षित नसून संबंधित अतिक्रमण तातडीने हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली। अतिरिक्त आयुक्त डॉ पठारे यांनी 2 दिवसात हे अतिक्रमण हटवण्याचं आश्वासन दिल्यानं ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।